सगळ्या महिलांना सांगेल की आपल्याला ज्या सवलती मिळतात सरकारच्या त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही, कारण की आपण त्याची माहिती घेत नाही. तर मॅडमने तुमच्यासाठी एक शिबिर तिथे आयोजन केलं होतं, तेव्हा आपण सवलतीच्या लोनबद्दल आपण तुम्हाला सांगितलं होतं. जसं आपण हे नवीन व्यवसाय चालू करतो, आता प्रत्येक महिलांनी इथे एक स्टॉल लावलेले आहे, एक नवीन स्टार्टअप केलेला आहे बिझनेसचा, तर त्या व्यवसायासाठी आपल्याला कुठलं कर्ज मिळू शकेल का विनातारण? या विनातारणसाठी सरकार आपल्याला कुठल्या कुठल्या योजना देते ते महिलांपर्यंत पोहोचत नाही, तर त्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन आपण इथे करतो. मागे पण आपण त्यांना सांगितलं होतं की ज्या महिलांना कर्ज पुरवठा हवा आहे शासनातर्फे, त्या सवलतीचे लोन हवे आहेत, तर आपण त्यांना त्यांची माहिती त्या व्यवसाय आहे त्याबद्दल आपण त्यांना माहिती देतो. शासन त्यांना 35-50% सवलत देते, तर व्यवसायासाठी चालना देते. तर त्यासाठी कुठल्या प्रकारचे आपण फॉर्म भरणार आहोत, ट्रेनिंग कुठे होते, त्याचे सर्टिफिकेट कसे असतात, त्यांचे डॉक्युमेंट कुठल्या फिल करायचे लागतात, त्यांच्या कर्जाची सुविधा, म्हणजे कर्जातून प्रकरणात असतो त्याला लागणारा कालावधी, त्यासाठी आपण त्यांना पूर्ण मार्गदर्शन करतो. आणि इंजेस आहेत इथल्या जिल्हा उद्योग केंद्राचे, त्यांच्याकडे असलेल्या योजना, तसेच आपण नवीन आलेल्या ज्या पशुसंवर्धनासाठी ज्या योजना आहेत त्या महिलांना आपण जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण उद्या त्यांची एका तासाची ट्रेनिंग आपण इथे ठेवूया की तिथं पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला तिथे मिळेल. तसेच तुम्हाला लागणारे त्या महिलांचे सध्या किराणा दुकान आहे, कुठलं स्पेअर पार्टचं दुकान आहे, कुठल्या महिलांचं कपड्यांचं दुकान असतं, कोणाचं पार्लरचं बिझनेस असेल, त्यांना ट्रॅव्हल बँका थ्रू त्यांना येणाऱ्या 4 दिवसाच्या आतमध्ये कमीत कमी कागदपत्रामध्ये हे कर्ज तुम्हाला लवकरात लवकर विनाकारण हे आपण कर्ज पुरवठा करतो. किंवा तुम्ही इकडे आपल्या ऑफिसला येऊन भेटायचं तर तुम्हाला 4 दिवसाच्या आतमध्ये कमीत कमी कागदपत्रामध्ये विना व्याजदरी विना कागद मॉर्गेजचं तुम्हाला आम्ही लोन देऊ. त्याच्यामध्ये तुम्हाला काय की तुम्ही जवळपास 10.5% तुम्हाला कर्ज स्टार्ट करतात. ज्या बचत प्रकारचे तुम्ही कर्ज घेतात त्याच प्रकारे ते 16% तुमचं असतं, तर इथे तुम्हाला 10.5% व्याजदरानं तुम्हाला कर्ज प्रदान केलं जाईल. आणि यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कारण द्यायचं नाही आहे, तर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, शॉकेट लायसन्स विद्यमाना त्याच्यावर तुम्हाला कर्ज दिलं जाईल. आता तुम्ही जे महिलांनी इथे स्टॉल लावलेला आहे त्या महिलांनासुद्धा इथे कर्ज प्रदान आपण करून देतो. तुम्हाला पर्सनल लोन हवं असेल तेही आहे, तुम्हाला वाहन कर्ज पाहिजे असेल, नंतर घराबद्दल कर्ज पाहिजे असेल, तर त्याचं मार्गदर्शन आपण त्यांना प्रत्येकी करणार आहोत. पण या व्यतिरिक्त ज्यांना न्यू स्टार्टअप करायचं आहे, आता इथे न्यू स्टार्टअपमध्ये तुमचे म्हणजे बरेच बिझनेस आहेत. तिथे तुम्हाला जसं पापड उद्योग आहे त्याला लागणाऱ्या मशिनरी, त्याच्यानंतर डाळ मिल आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हिरणी आहे, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांनी शासन सवलतीच्या 35% अनुदानाने कर्ज देण्यात येतं. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही विचार करावा. इथे काही महिलांनी आपल्या घरगुती पावडर बनवलेला आहे, लोणचे बनवलेले आहे, तर त्याला एक व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी आणि तिथून तुम्हाला पुढे चालना देण्यासाठी तिथे कलेक्टर ऑफिसने पण बऱ्याच वेळा तिथे तुम्हाला बोलवलं होतं. त्यावेळेस पण की आपल्या जो उत्पादन आपण करत आहोत तो बाहेर देशात पाठवण्यासाठी कुठल्या कुठल्या म्हणजे प्रणाली असते तेही तुम्ही शिकून घ्या. त्यामुळे त्यासाठी सुद्धा शासन किंवा बँकासुद्धा तुम्ही लवकरात लवकर कर्ज नोंदणी करून तुम्हाला तिथे देतात. किंवा आता इथे आपण जसं तिरंगा सांगितला तसं महिलांनी आपल्या ज्या शेतीवर आपल्या शेतीवरच्या प्रक्रिया करून तिथे आपण जे उत्पन्न करतो तर त्याच्यावर सुद्धा जास्तीत जास्त प्रॉफिटेबल आपला जो बिझनेस आहे सध्या खूप चालणार आहे. तर त्यासाठी लागणारं काय मार्गदर्शन आहे ते आपण सध्या बोलू शकतो. तर त्याप्रमाणे आपण सवलतीच्या कर्जांवर जास्त भर देऊन आपल्या व्यवसायाला चालना देऊन पुढे जाऊ शकता. तर त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या मॅडमला तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी उद्या आपण त्याचं आपण इथे शिबिर घेऊ की कुठल्या प्रकारचे तुम्हाला कागदपत्र लागतात, कुठे एक कुठे अपलोड करून तुम्हाला लवकरात लवकर कर्ज प्रदान होईल ते सांगा. तसंच आपण आता बघितलेलं आहे की आयुष्यमान भारत कार्यक्रम आहे, तर तुम्हाला उद्या इथे एक स्टॉल आम्ही लावून देऊ, तर तिथं तुम्हाला प्रत्येक महिलांनी तिथं तुम्हाला आयुष्यमानसाठी तुम्हाला आधार कार्ड घेऊन यायचे. तर तुमच्या 5 लाखाचा जो विमा आहे तो तुम्ही शासकीयच्या तो पाठवू शकता, पण तुम्ही म्हणजे खाजगी रुग्णालयात सुद्धा ते 5 लाखाचा विमा तिथे तुम्ही उतरवू शकता. तर तुम्हाला त्याचं कुठलाही तुमचा हे असो
तर तिथे 5 लाखापर्यंत तुम्हाला तिथे चार्ज घेणार नाही. तर तुमच्या घरातल्या जितक्या सगळ्या मंडळी आहेत त्यांना हे ते फीमध्ये काढून दिलं जाईल. तसंच विश्वकर्माचे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, सध्या 2 लाखांचं जे कर्ज आहे ते कशा प्रकारे मिळतं, त्याची काय प्रोसेस आहे, तेही तुम्हाला इथे आपण उद्या त्यांचं इथे लिहून देऊ. तर त्यांची प्रणालीसुद्धा आपण इथे करू. ज्यांनाही कर्ज हवं असेल किंवा नवीन सवलतींचं हे असेल तर उद्या यांना संपर्क क्रमांक देऊन मी उद्या ते स्टॉल लावेल. तर त्याप्रमाणे तुम्ही तिथे संपर्क करा. धन्यवाद. मॅडमनी आपल्याला वेगवेगळ्या इन्शुरन्स, वेगवेगळ्या पॉलिसीज आणि परत आयुष्यमान भारत कार्ड या योजनेविषयी पण माहिती दिली. आणि अधिक संपर्कासाठी उद्या मॅडम आपल्या इथे शिबिरचं आयोजन पण करणार आहेत, त्याबद्दल धन्यवाद मॅडम. महत्त्वाची वेळ म्हणजे आपण जे हे लावलेले आहेत आपले तिरंगाखालीचं जे प्रेझेंटेशन केलेले आहेत त्यामध्ये आपण 3 यामध्ये प्रत्येकानेच आपलं मनापासून योगदान दिलेलं आहे आणि मनापासून आपली खाली सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कसं प्रेझेंटेशन केलं जाईल आणि त्यामध्ये हिरवा पालेभाज्या, कडधान्य, मोड आलेले धान्य, वेगवेगळ्या प्रकारचे पराठे केलेले आहेत आणि सर्वांनीच विशेष थाली म्हणून सजावट केलेली आहे. पण तरी आपल्याला प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढावाच लागतो. मी नाव घेणार आहे. प्रथम क्रमांक आले, तृतीय क्रमांक आहे. धाड येथील विश्वास महिला बचत गटातल्या महिला मीनाक्षी रजगडेताई यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. मीनाक्षीताई रजगडे साठी परत एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यांनी आपली थाली वेगळ्या प्रकारे सजवून त्यांनी आपल्या याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे. मीनाक्षीताई खूप छान. यानंतर द्वितीय क्रमांक आले, सावित्रीबाई महिला बचत गट सुंदरखेड. बोले यांनी पण खूप छान प्रेझेंटेशन केलेलं आहे. ताई त्यांच्या थालीमध्ये त्यांनी विशेष म्हणजे नागलीचे पापड हे हां. क्रमांक आलेला आहे परसखेड नागू येथील सरस्वती महिला बचत गट आरती इंगळे यांनी एक आपल्याला भारताचं महत्त्व म्हणजे याच्यामध्ये त्यांनी आपली थाली सजवण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान प्रेझेंटेशन केलं वेगवेगळ्या प्रकारच्या पराठ्याच्या माध्यमातून, फळभाज्या, पालेभाज्या या माध्यमातून त्यांनी आपलं सादर. प्रथम क्रमांक आल्याबद्दल सर्वांनी त्यांचं एकदा परत जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आणि सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे तरी सर्वांचं इथे सर सर्वांना एक छोटीशी भेट देण्यात येणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत आपण तिरंगा थाली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. प्रत्येक पार्टिसिपेटला मॅडम आपल्या हाताने हळदी कुंकवासाठी एक छोटीशी भेट देत आहे. नेहमीच्या कार्यक्रमामध्ये आपण बघतो फर्स्ट, सेकंड आणि थर्डच प्राइज निघते, पण आपण हा महिला आर्थिक विकास महामंडळाने म्हणजे छोटासा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येकांना नवी उमेद देण्यासाठी सगळ्यांना पार्टिसिपेट केलेल्यांना आपण गिफ्ट देते.